राज्य सरकारने मराठा समाजाला अतिरिक्त 10% आरक्षण दिले. ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्रही देण्यात आले. सरकारने ओबीसी समाजाला 29 सप्टेंबरपर्यंतचा शब्द दिला होता आणि तो शब्द पाळला गेला. त्यामुळे मी ओबीसी समाजातर्फे सरकारला अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली. सोबतच जरांगे मोठे आंदोलन उभारणार असा इशारा देत आहे. मात्र सध्या 12वीची परीक्षा सुरू आहे, लोकांना त्रास होऊ नये याची काळजी आंदोलकांनी घेतली पाहिजे असे सुद्धा तायवाडे म्हणाले. हे बघा, पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यांचे सर्वांचे ओबीसी समाजातर्फे आणि आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी 29 सप्टेंबर 2023 आमच्या ओबीसी समाजाला जे आश्वासित केलं होतं, लेखी स्वरूपात शब्द दिला होता की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठल्याही प्रकारचा धक्का लावणार नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही. हे या दोन्ही शब्द सरकारने पाळले आणि काल झालेल्या विधानसभेच्या एक दिवसाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहामध्ये मराठा समाजाला SC ST आणि OBC जे 50% आरक्षण मिळतं त्या व्यतिरिक्त स्वतंत्र SC BC या संवर्गात 10% आरक्षण देण्याचा कायदा एकमताने मंजूर केला आणि मराठा समाजाला सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. आमच्या ओबीसी समाजाला दिलेला शब्द पाळल्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा